वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या गौरी गणपतीच्या फराळ बनवायला सुरुवात झालेली आहे आणि आज चुरमुऱ्याचा चिवडा, मक्याचा चिवडा आणि शंकरपाळी असं तिन्ही एकत्र आणि एकाच वेळी आम्ही बनवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपला ब्लॉग कुठेही स्किप करू नका, अगदी शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटतोय ते मला नक्की नक्की कमेंट करून सांगा. बाकी झालं खोबरे आणि इथं बघू शकताय माझी सगळी बाकीची तयारी केलेली आहे. बघा इथं मी इथं अर्धा किलो चुरमुरे आहेत, एक दोन वाटी खोबरं घेतले मी. इथं आपण कमी जास्त करू शकतो, एक वाटी डाळ, एक वाटी शेंगदाणे आणि इथं बघू शकताय भरपूर असा कढीपत्ता आणि लसूण घेतला असं अर्धवट ठेचून. तर सगळ्यात अगोदर इथं मी खोबरं छान असं मस्त खरपूस रंगाचं होईपर्यंत तळून घेते. तुम्हाला मी दाखवते बघा. कधी कधी काय होतं की आपण पांढऱ्या रंगाचं खोबरं असं तेलातून बाहेरच काढतो अगदी थोडासा लालसर कर येईपर्यंत, पण ॲक्च्युअलमध्ये ते खोबरं आतून तसंच कच्चं राहतं. मग कट करतानाच आपण एकदम पातळ काप कट करायचे आणि तेलात टाकलं थोडंसं दिसताना लालसर दिसतं पण चवीला खूप खमंग लागतं. तर इथं बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं मी इथं खोबरं इथं तळून घेतलेलं आहे आणि जे दुसरं होतं एकाच वेळी सगळं तळलं जात नव्हतं म्हणून मी दोनदा थोडं थोडं करून तळून घेतलेलं आहे, दिसतंय ना तुम्हाला. आणि आता इथं मी तळून घेते शेंगदाणे. नॉर्मली शेंगदाणे मी झाऱ्यामध्येच ठेवते पण थोडेसे जास्त होते म्हटलं एकत्र एकावेळी नाही तळून निघायचे म्हणून, तर म्हणून मी तेलात टाकले. तर इथं बघा एकदम असं चट 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 आवाज येतो ना, तसं यायला लागला आवाज की शेंगदाणे बाहेर काढायचे म्हणजे जास्त पुढे जात नाही, म्हणजे त्याला काय म्हणतात असे तोंड फुटतात ना त्याचे, तसं हां एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त होतात. तर इथं बघा आता मी डाळ तळून घेते, पण मी डाळ नेहमी तळताना असं हे आपल्या झाऱ्यामध्ये ठेवून तळून घेते, कारण तुम्हालाही माझ्या तेलामध्ये डाळ टाकलं की परत काढताना ते खूप त्रास होतो आणि पहिलं थोडंसं उचललेलं चांगलं निघतं आणि बाकीचं लालसर होतं सगळं काढेपर्यंत. आणि इथं बघा थोडासा अगदी इथं मक्याचा चिवडा मी थोडासा तळून घेते, आपल्याला चिवड्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळं. घेऊन मग चालू केलं असते ताक बारीक असता. आता दोघ एक मी कशाने खातेत गो. ए हिरो खे चापसते ग हा बघू काय हो का म्हणल्यासारखं वाटलं मला. मी म्हटलं गोलूला म्हणते एखाद्या सदगालवर चढलं तुझं आज घुबरी दिसायला लागली. हा परवा दिवस किती सपकली सारखी दिसत होती, दगदग झाली तिकड तिकड धापल धापल बडा. हा दही चांगलंय ना. आणि इथं सकाळपासून खूप आमची धावपळ दगदग चालू होती त्याच्यामुळे आम्ही तिघींनी आत्तापासून थोडंसं ताक घेतलं आणि आता मग मी चिवड्याला आपलं फोडणी देते. तर इथं तेल आपलं छान मस्त गरम झालं, असं एक मोठा चमचा ना मी इथं मोहरी टाकली होती, परत जिरे टाकले छान मस्त तडतडले, थोडीशी हिंग पावडर घालते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय, नसेल तर नका घालू, पण त्यांना टेस्टच छान येते म्हणून मी नेहमी हिंग पावडर घालते. तर इथं बघू शकताय आता मी इथं घालते कढीपत्ता आणि कढीपत्ता नेहमी असाच असं नाही हाताने तोडून टाकायचा म्हणजे त्याचा एकदम छान असा सुवास लागतो. तर हे बघा एकदम बारीक फ्लेमवरती मी इथं कढीपत्ता बराच वेळ हलवून घेतला म्हणजे कुरकुरीत झाला एकदम, इथं तुम्हाला दिसत सुद्धा असेल बघा व्हिडिओमध्ये. तर त्याच्यानंतर लसूण सुद्धा असा थोडा लालसर होईपर्यंत मी छान मस्त भाजून घेतला, याच्यामध्ये घातले 2-3 चमचे हळद, तुम्हाला पिवळा कलर किती पाहिजे त्याच्यावर तुम्ही घालू शकताय. बाकी तर मी मोठे 2 चमचे इथं मी चिवडा मसाला घातलेला आहे, ज्यादा तर मी कधी वापरत नाही चिवडा मसाला, ह्यावेळेस मी घातलेला आहे थोडंसं वेगळं करायचं होतं म्हणून. आणि इथं आता घातलं आपलं चवीपुरतं मीठ 2-3 चम्मच मी इथं घेतलेला आहे. आणि इथं बघा जे तळून घेतलेला जो मसाला होता ना शेंगदाणे खोबरं आणि डाळ
तर ते सगळं ह्या मसाल्यामध्ये मी टाकलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ह्याला एकदम छान असा मसाला आपला लागेल. आणि इथं वरती घालते मी आपली बारीक केलेली साखर 3 चमचे घातलेले. तुम्हाला गोड किती प्रमाणात आवडतं त्याच्या हिशोबावर तुम्ही घालू शकताय. तर इथं अगोदरच टाकलं ना साखर कशी थोडीशी अशी मेल्ट झाल्यासारखी होते ना, मग मसाला आपला एकदम व्यवस्थित असा थोडा ओलसर राहतो आणि एकदम व्यवस्थित लागतो. तर हे बघा, इथं आता मी पातेलात सगळा मसाला काढून घेतलेला आहे आणि आता छान मस्त आता हे सगळं हलवून घेते मी. बघा इथं दिसतंय ना, तर म्हणजे आता कसं ना, मसाला आपला एकदम छान झालेला असला ना चिवडा पण कसा एकदम मस्त बनतो. आणि नेहमी तर तुम्हाला माहितीच आहे मी लसूण शेव वगैरे घालते ह्याच्यामध्ये, ज्यादा तर बाहेरचा फरसाणाच असतो. आणि आमच्या घरी असं होतं की ज्यादा तर सिम्पल असेल तेवढं जास्त खायला आवडतं सगळ्यांना, तर नेहमी मी हिरवी मिरची घालून करते. ह्यावेळेस मग मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे, फक्त चिवडा मसाला घातला आहे, बाकी दुसरे एक्स्ट्राचे काही मसाले घातलेले नाही आहेत इथं. आणि बाकी इथं आता कढीपत्ता वगैरे आपण तळून घेतलेला असतो ना, मग त्याच्यामध्ये मसाले वगैरे असे जाऊन बसतात, तर ते थोडेशा हाताने वगैरे मी एकसारखे करून घेते इथं. हे बघा, झाऱ्याने थोडंसं हलवलं पण बाकी थोडंसं हाताने मी व्यवस्थित करून घेतलं. असा तर इथं पिवळा जरा दिसतोय चिवडा आणि व्हिडिओमध्ये पांढरा शुभ्र दिसतोय. काय रे गोलो, देव बाप्पा आहे, देव बाप्पा. आणि मी म्हटलं तसं तुम्हाला, मी इकडं चिवडा बनवत होते तोपर्यंत इकडं रोहिणी शंकरपाळ्याचं पीठ मळून घेत होते, पण ह्याचा व्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. शंकरपाळे एकदम बिस्किटसारखी खुसखुशीत कशी बनवायची ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच. तर इथं आत्ता बघा आपला हा चिवडा बनवून झालेला आहे चुरमुऱ्याचा, तर आता मी पटकन मक्याचा चिवडा बनवून घेते अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीनं. आणि इथं ॲक्च्युली काय झालं होतं की मी 2 पॅक घेतले होते मक्याचे चिवडा बनवायचं म्हणून, तर सगळं इथं तळून झालं होतं. हा शेवटचा घाणा होता जे तळत होते ते, आणि तेल पूर्ण संपत आलेलं होतं कढईमधलं. तर मी म्हटलं तर थोड्यासाठी ओतायचं आणि परत ते सगळं तेल तसंच होतं ना तळलेचं, बाजूला काढून ठेवायचं होते. म्हणून मी म्हटलं आहे तेलातच आपण तळून घेऊया. म्हणून मी तसंच थोडंसं त्रास होत होता तळायला, हलवहलवी करत होते पण तेवढ्यातच भागवलं. आणि हे बघा, म्हणजे कसं होतं नॉर्मली जास्त तेल चांगलं असं कडकडीत तापलं आणि भरपूर तेल असलं ना की चिवडा पाहिजे तेवढा फुलतो हा, आणि जर कमी तेल तापलेलं असेल ना तर अजिबात चिवडा हा व्यवस्थित होत नाही, असं कठीण कठीण राहतो दाताखाली. आणि असं जेव्हा फुललेलं असतो ना एकदम खुसखुशीत होतं. तर इथं बघू शकताय, बघा आता मी इथं सगळं मक्याचा चिवडा तळून माझा झालेला आहे. तर कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवतेच आहे, एकच मिनिट. आणि इथं बघू शकता, हे बघा मी इथं शेंगदाणे पण थोडेसे तळून घेतलेले आहेत, मगाशीच तळून घेतले होते ॲक्च्युली आपला तो चुरमुऱ्याचा चिवडा बनवताना. तर इथं मी सगळं पाटीमध्ये काढून घेते आणि हा चिवडा ना गरम आहे तोपर्यंतच ह्याच्यावरती मसाले टाकायचे जे आपल्याला टाकायचे आहेत ते. तर इथं मी घातले 2 चमचे मिरची पावडर घातलेली बघा. आणि आता इथं घालते मी चवीपुरतं नमक आणि आपली बारीक केलेली साखर. आणि हे कसं गरम आहे तोपर्यंत जर टाकलं की नाही तर ह्याला सगळं आपण टाकलेलं नमक साखर सगळे असं व्यवस्थित छान चिकटून बसते, म्हणजे खाली तळाला जाऊन बसत नाही. तर इथं बघू शकता, हे बघा अगोदर मी पाटी अशी हातानेच हलवली आणि परत त्याच्यानंतर हातानं असं चिवडा मी मिक्स करून घेते. तर इथं बघू शकताय एकदम असं छान मस्त आणि कुरकुरीत झालेलं आहे बघा, एकदम सगळीकडे एकसारखा ह्याला मसाला चिटकलेला आहे. तर आता हे जर सगळ्यात लास्टचं राहिले काम ते म्हणजे छोटासा तडका. तर कसा तडका द्यायचा तेही दाखवते. तर इथं मला असं वाटलं थोडीशी साखर अजून टाकायला पाहिजे म्हणून मी परत थोडीशी साखर ॲड केली. थोडंसं गोड छान वाटतं हा चिवडा, तुम्हाला कसा आवडतो त्याच्या हिशोबानं तुम्ही कमी जास्त करू शकताय. तर चला दाखवते आता बाकीचं तुम्हाला. तर इथं बघू शकताय बा, कढई आपली छान मस्त गरम झालेली आणि त्यात 1.5 चमचा होईल एवढंच मी इथं तेल घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसंच तेल घालायचं आहे. आणि इथं बघा 1 चमचा होईल एवढे मी जिरे घातलेले, थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता छान मस्त तडतडू द्यायचा बरं का, कारण कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो ना त्याच्यामुळे. आणि इथं बघू शकताय बघा, आता ह्याला छान मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत मी इथं भाजून घेते. हे बघा दिसतंय ना. आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लास्टचा इन्ग्रेडियंट्स आपला असणार आहे तो म्हणजे तीळ. आणि तिळामुळे ना मक्याच्या चिवड्याला असली भारी चव येते ना, आ हा 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 खूप भारी. तुम्हाला किती टाकायचे तेवढे तुम्ही तीळ टाका. इथं मी घालते मोठे 2 चमचे होईल एवढं मी इथं तीळ घातलेले आहेत बघा,
हे बघा अगदी लो फ्लेमवरती इथं मी परतून घेते, कारण तुम्हाला माहिती आहे तिल आपले तिळ तेलात टाकले की नाही लगेच लाल होतात, त्याच्यामुळे फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सारखं असं कंटिन्युअसली हलवत राहायचं. आणि काय मस्त ते कढीपत्ता आणि जिरे आणि तिळाचा जी खमंग वास सुटला की काय विचारू नका, काय मस्त ह्याची चटणी होईल ना. तर इथं बघू शकता, हे बघा ह्या पद्धतीनं आपण आता ह्याच्यावरती ह्या चोड्यावरती हा जो तडका केला होता तो आपण घ्यायचा काढून आणि थोडंसा असा मिक्स करून घ्यायचा, तो लगेच चिटकून बसतो आहे आणि खूप छान लागतं टेस्टला. तर तुम्ही कधी मक्याचा चोडा असा बनवला नसेल तर नक्की बनवून पहा कसा वाटतो आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण खूप 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 छान बनतो आहे. हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला. तर खूप घाई गडबडीत मी व्लॉग शूट करते आणि एडिट पण करते, खूप लेट होतं आहे, टाईम टेबल काही ताळमेळ राहिला नाही, पण समजून घ्या थोडंसं खूप भयंकर धावपळ चालू आहे माझी, तरी त्यातनं मी तुमच्यासाठी थोडेसे टाईम काढून व्लॉग शूट करते आणि तसेच अपलोड करते. कुठे काही कमी जास्त झालं तरी पण समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कसा वाटला आपला आजचा व्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि शंकरपाळ्याचा व्लॉग तुम्हाला उद्या नक्की पाहायला भेटेलच, तर तोही बघायला विसरू नका. होईल तेवढं मी उद्या दुपारी 1 वाजता अपलोड करते तेव्हा पहा. तर इथंपर्यंतचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.